चला, पूजेचा पेहराव घेऊन सिद्ध झालेल्या संभाजीराजांना राजे म्हणाले। शेजारी उभ्या असलेल्या रामराजांच्या खांद्यावर युवराजांनी हात ठेवला। परातीत शिजला भात घेऊन प्रभाकर भट्ट आणि अनंत भट्ट यांनी तो उभ्या रायगडाच्या घेराभोवत्याने शिवरून अशुद्ध शांतीचा विधी पार पाडला होता। राज्याभिषेकाच्या प्राथमिक विधीला आज सुरुवात होणार होती। मुंगी राशीने माणूस गडावर दाटले होते। फलटण, तळबीड, शृंगारपूर, चौक, सिंदखेड, भुईंज, पाली राजांचे चौबाजूचे रक्तसंबंधी गोतावळे गड चढून आले होते। बांदल, जेधे, शिर्के, मालुसरे, पासलकर, शिलिंबकर, कंक, जाधव, दहा तोंडे, सरदार भोसले सारे शिबंदी सरंजामानिशी गडावर दाखल झाले होते। टोपीकरांच्या मुंबई दरबारचा वकील हेनरी ऑक्झिडनही गड चढून आला होता। जागा मिळेल तिथे डेरे, राहुट्या, शामियाने, चांदण्या तणावांच्या आधाराने उठल्या होत्या। तोरणे बांधलेला नगारखाना, महादरवाजा, बालेकिल्ला आंबवतीच्या आरासींनी नटला होता। ठिकठिकाणी झाडांच्या घेरांखाली जांभळीचे ठाळे टाकलेले मुतपाकी मंडप उठले होते। त्यात रचलेल्या चूलवणांवर चढलेल्या हंड्यांखालून धुराचे लोळ उपसून वर झेपावत होते। त्यांच्या घाई गर्दीतून नगारखान्यावरून उठलेला चौघडा, नौपतीचा डंका मुश्किलीने वाट काढत गडभर पसरला होता। त्याचा माग घेत सनयांचे चपळसूर सारीकडे पसरले होते। नगारखान्याच्या निशाणकाठीवर नेहमीपेक्षा केवढा तरी मोठा दिसणारा भगवा वरच्या निळ्याशार मावळी आभाळाचा डफ करून त्यावर फडफडती थाप देत होता। गडावरच्या मंदिरांवरची छोटी खाणी तिकोनी भगवी निशाणे माना डोलावून त्याची झील धरून होती। हुजुराती पागेतील घोड्यांच्या आघाडीच्या उजव्या पायात चांदीचे तोडे भरून त्याच्या पाठीवर नक्षीदार लोमत्या झुली चढवल्या होत्या। उठती धूळ शांत व्हावी म्हणून पखालीवाले रस्त्यांवर पखालीतून पाण्याचा शिडकारा करीत होते। गंगा, सिंधू, जमुना आदी सप्तनद्यांचे तसेच पूर्व, पश्चिम आणि दक्षिण सागरांचे पवित्र अभिषेक जल अब्दारखान्यातील चौरंगावर आणि सुवर्णाच्या मृत्तिकांच्या कलशात भरून ठेवले होते। रामराजे, युवराज, संभाजीराजे आणि गागाभट्ट यांच्यासह पूजेची वस्त्रे ल्यालेले राजे आपल्या महालातून बाहेर पडले। त्यांच्या पाठीशी अष्टप्रधान येसाजी कंक, आनंदराव फिरंगोजी, पिलाजी शिर्के, रूपाजी सर्जेराव असे आघाडीचे सरदार चालू लागले। कविभूषण, कुलेश, परमानंद निश्चलपुरी चालू लागले। गोमाजी, खंडोजी, रायाजी, अंतोजी यांचे मावळी इमान चालू लागले। श्रींच्या कल्याणकारी राज्याचे भाग्य चालू लागले। जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सारे रामजी दत्तोच्या रत्नशाळेतील ओतकामाच्या कारखान्यात आले। सुवासिनी आणि कुणबी दासी पाठीशी घेत सोयराबाई आल्या। कारखान्याच्या चौकात भगवा सरपोस घालून झाकलेले सिंहासन होते। त्याच्या दक्षिण बाजूला सोन्याची घडीव गणेश मूर्ती होती। आज त्यांच्या पूजनाचा व स्थापनेचा विधी होता। त्याबरोबरच समर्थांनी दिलेल्या कोदंडाचे पूजन होते। पुढे होत रामजीने हलक्या हाताने सरपोस हटविला। असंख्य मावळ्यांचे सांडले रक्त जणू सोन्याचे झळकते रूप लेऊन अंगी पडणारी किरणे परतविताना म्हणत होते, आम्ही कुणाला अंगझटी घेतली नाही, तो मान फक्त धन्याचा आहे। जगदंब जगदंब सिंहासनाच्या नुसत्या दर्शनानेच राजांचा हात छातीशी गेला। सिंहासनाच्या वाघमुखी हात बैठकी बघताना संभाजीराजांना राजांचे बोल आठवले। आपण प्रथम भोसले आहोत, मग शिकारी। वाघ हे जगदंबेच्या बैठकीचं जनावर आहे।
राजे सोयराबाई, संभाजीराजे चंदनी पाटावर बसले. गागा भट्टांनी अथर्वशीर्षातील गणेश स्तोत्राचा उद्घोष केला. ओम गंगणपतये नमहा, त्वमेव कर्ता त्वमेव. गणेश आणि सिंहासन पूजन झाले. मानाचे बकरे पडले. कोदंडाची पूजा झाली. सुवर्णफुलांची उधळण झाली. आईये, सिंहासन को हस्तस्पर्श दिजिये. गागाभट्टांनी राजमंडळाला विनंती केली. राजे सोयराबाई पुढे झाले. रामराजे ते सारे बघत बगलेला उभे होते. या बैठकीस हात देऊया. संभाजीराजांनी मायेने रामराजांचा हात आपल्या हाती घेत त्यांना सिंहासनाजवळ घेतले. बोला, हर हर महादेव. भोवतीच्या मावळ नरड्यांच्या घाटी फुटल्या. राजमंडळाने सिंहासनाला मानाचा हस्तस्पर्श दिला. हंबीरराव, आनंदराव, मोरोपंत, अण्णाजी, रामचंद्रपंत, येसाजी सारे पुढे झाले. जय भवानी गर्जत त्यांनी शुचिरभूत झालेले सुवर्ण सिंहासन फुलांच्या माळांनी सजलेल्या रथासारख्या गाड्यावर चढविले. त्या गाड्याला सजलेले 5 पांढरे शुभ्र घोडे जोडण्यात आले होते. राजांनी झुकून गणेशाची सुवर्णमूर्ती उचलली आणि छातीजवळ कवड्यांच्या माळेवर धरली. संभाजीराजांनी कोदंड उचलला. रणहलग्यांच्या रोमांचक काठ्या तडतडल्या. लेझिम तोड्यांनी लय पकडली. छळ खन खन छळ. उखळी बंदुकांचे बार दणाणले. शिस्त धरलेल्या हुजराती फौजेच्या धारकऱ्यांच्या हातातील पाती उन्हात झगमगू लागली. गुलालाच्या मुठी उधळल्या. फुलांच्या ओंजळी उसळल्या. शिंगे ललकारली. चालले. मानाचे सिंहासन मराठ्यांच्या मसनदीकडे मरातबाने चालले. रत्नशाळेकडून दरबारी चौकाकडे चालले. जिजाऊंनी मनी जागविलेले तुळजाई स्वप्न जिवंत होऊन चालू लागले. जंग मैदानावर घाई गर्दी करून धारातीर्थी देह ठेवताना राजासनी आमचा जुहार दंडवत सांगा म्हणणाऱ्या कैक आकाशवीरांचे सार्थक चालले. समर्थांचे आनंद भुवन चालले. असंख्य मायमाऊलींचे कुंकू बळ चालले. हिंदूच्या शतकानुशतके गाडल्या गेलेल्या आशांचे ऐरावती बळ चालले. श्रीचे कल्याणकारी राज्य चालले. सिंहासनाच्या गाड्याची पिछाडी धरून गणेशमूर्ती हाती घेतलेले राजे, पंचारती घेतलेल्या सोयराबाई, समर्थांचा कोदंड घेतलेले संभाजीराजे आणि त्यांचे बोट हातात धरलेले रामराजे असे सारे त्या सिंहासनाशी रक्ताने बांधील असलेले राजमंडळ चालले. वाजत गाजत नगारखान्याच्या दरवाजाने रथगाडा दरबार चौकात आला. सिंहासनाच्या चौथऱ्याची सारी मखरे सुवर्णात घडली होती. अष्टखांब, मेघडंबरी, मस्ते मोर्चेल, न्याय तुला असा देखणासा झळकत होता. त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती. राजांनी गणेशमूर्ती संभाजीराजांच्या हाती दिली. रथगाडा चौथऱ्याजवळ आला. गागाभट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले. हत्तीच्या पायाखालच्या शुभमृत्तिकेने भरलेले तबक घेऊन प्रभाकर भट्ट चौथऱ्या चढले. त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती. राजांनी गणेशमूर्ती संभाजीराजांच्या हाती दिली. रथगाडा चौथऱ्याजवळ आला. गागाभट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले. हत्तीच्या पायाखालच्या शुभमृत्तिकेने भरलेले तबक घेऊन प्रभाकर भट्ट चौथऱ्या चढले. सुवर्णी खिळा ठेवलेले तबक घेऊन रामजी दत्तो चौथऱ्या चढले. चौथऱ्यावर शिडी चढवण्यात आली. रामजींच्या हातातील तबकातून गागाभट्टांनी सुवर्णी खिळा उचलला. मंत्रोच्चार करीत त्यांनी तो निरखला आणि राजांच्या हाती दिला. राजे खिळा घेऊन शिडीजवळ आले. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांनी शिडी तोलून धरली. कोढता आणि खिळा घेतलेले राजे शिडीच्या पायऱ्या मागे टाकीत मेघडंबरीच्या थेट छताला भिडले. साऱ्या माना वर उचलल्या गेल्या.
हत्तीचा सुवर्णी खिळा राजांनी मेघडंबरीच्या छताला राखलेल्या छिद्रात ठोकला. सुवर्ण मेघ बसली, राजे खाली आले, शिडी हटली, सिंहासनाखाली हस्तिवृत्तिका प्रदान करण्याचा विधी सुरू झाला. मंत्राचा घोष उठू लागला. गागाभट्टांनी प्रभाकर भट्टांच्या हातातील हत्तीच्या पायाखालच्या मृत्तिकेने भरलेले तबक आपल्या हाती घेतले. मुठीने त्यातील माती राजांच्या ओंजळीत सोडली. चौथऱ्यावर मोकळ्या राखलेल्या सिंहासनाखाली येणाऱ्या चौकात ती शिवरून टाकण्याची इशारत केली. राजांनी मृत्तिकेची ओंजळ चौकात शिवरली. सोयराबाई पुढे झाल्या. त्यांच्या हाती गागाभट्टांनी हस्ती मृत्तिका दिली. त्यांनी आपली सवाष्ण ओंजळ चौकात सोडली. संभाजीराजांनी गणेश मूर्ती व कोदंड प्रभाकर भट्टांच्या हाती दिला. पुढे होत आचार्यांनी दिलेली मृत्तिका चौकात सोडून ते मागे झाले. गागाभट्ट तबक ठेवण्यासाठी म्हणून वळू लागले. एवढ्यात आपल्या शेजारी असलेल्या रामराजांची ओंजळ आपल्या हातांनी जोडून सोयराबाईंनी ती आचार्यांच्या समोर धरली. आचार्य क्षणभर घोटाळले. मग त्यांनी मृत्तिका रामराजांच्या ओंजळीत ठेवली. त्यांचे हात तसेच चौकाकडे नेत सोयराबाई म्हणाल्या, हां सोडा ओंजळ चौकात. हत्तीच्या पायांखाली रगडलेली माती पडू लागली. सिंहासन चौथऱ्याच्या बैठक चौकात अभिषेक पूर्व विधींना सुरुवात करण्यापूर्वी सोयराबाई आणि संभाजीराजांना घेऊन राजे जिजाऊंच्या महाली आले. फलाहार आणि दुग्धपान असे व्रत पाळल्यामुळे त्या तिघांच्याही डोळ्यात तेज उतरले होते. आपल्या महाली मध्यभागी गिरद्यालोडांची बैठक टाकून जिजाऊ साहेब बसल्या होत्या. गेले 15 दिवस त्यात तकवा नव्हता, तरी आल्या गेल्या माणसांची आस्थेनं विचारपूस करीत अशाच बसल्या होत्या. राजे संभाजीराजांना बघून त्या बैठकीवरून उठण्याच्या खटपटीला पडल्या. ते बघून पुढे झेपावलेल्या संभाजीराजांनी त्यांना वेळेच बसते केले. राजे युवराज जोडीने त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकले. बसल्या बैठकीवरून जिजाऊंनी त्या दोघांचे मुखडे छातीशी बिलकते घेतले. त्यांचे शब्द थरकले होते, सुरकुतले होते, म्हातारे झाले होते. ते घशातच अडकले. हे बघायला आमची स्वारी आज असायला पाहिजे होती. शहाजीराजांच्या नुसत्या आठवणींबरोबर जिजाऊंचे डोळे भरून आले. सुरकुत्यांच्या पाटातून आत्म्याचे पाणी वाहू लागले. एवढे दृष्ट लागण्यासारखे विधी गडावर होत आहेत, पण त्यातील एकही आम्हास बघता येत नाही, येणार नाही. कपाळ उजाडल्यामुळे पोटी तहानेचा जाळ असता समुद्रात पाण्याने वेढलेली असूनही पिण्यासाठी एक थेंबही हाताशी येऊ नये तशीच ही गत आहे. आम्ही साऱ्यात आहोत आणि कशातही नाही. जगदंब जगदंब. आपल्या भरून येणाऱ्या मनावर जिजाऊंनी तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले, औक्षवंत व्हा. जिजाऊंनी राजे संभाजीराजांना शीघ भरल्या जबाबीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवंत व्हा. थरथरत्या हाताने सोयराबाईंना आशीर्वाद दिला, मासाहेब आता माणसांचा राबता तोडा, आराम घ्या. राजे काळीच पिळाने म्हणाले, राबता तुटणार कसा? आम्ही राजमाता होणार आहोत, आता तर राबता वाढीला पडेल. आम्ही होऊन लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे, निग्रही जिजाऊ आग्रहाने म्हणाल्या. येतो आम्ही. संभाजीराजे आणि सोयराबाई यांच्यासह राजे त्या थोरल्या मायेच्या महाला बाहेर पडले. जगदीश्वरावर दुग्धाभिषेक करून ते तिघेही दरबार चौकातील प्रशस्त महादेवीवर आले. प्रमुख विधींना सुरुवात झाली. गागाभट्ट, बाळंभट्ट, अनंतभट्ट आणि तीर्थोतीर्थींचे विख्यात शास्त्रवेत्ते त्यांना विधिकर्मे सांगू लागले. स्वस्तिवाचन, ऋत्विजपूजन, वसोद्धार पूजन, मातृका पूजन, दुर्गपूजन, नांदी श्राद्ध, नारायण पूजन, आज्यहोम, एक एका विधीचा तपशिलानिशी सांगता होऊ लागली. राजे युवराज आणि सोयराबाई यांच्या राजहस्तांनी निरनिराळ्या हेमकुंडात बेलवट, औदुंबर, पिंपळ, आम्र यांच्या समिधा पडू लागल्या. दूध, तूप, दही, मध यांचे हवन होऊ लागले.
या विधीतील सर्वात मौजेचा विधी आला राजांच्या मौजी बंधनाचा. त्यासाठी राजे चंदनी पाटावर बैतेदार न्हाव्यासमोर बसले डुईवर संजाप करून घेण्यासाठी. बलदंड राजे बटू झाले. राणी वसा कन्या वसा असताना फर्जंद सुनबाई असताना राजांचे सविध मौजी बंधन झाले. छातीवर यज्ञोपवीत चढले. अवघ्या मुलखाला नवा जन्म देणारे राजे द्विज झाले. ओ मासाहेब, आता माणसांचा राबता तोडा, आराम घ्या. राजे काळीच पिळाने म्हणाले, राबता तुटणार कसा? आम्ही राजमाता होणार आहोत, आता तर राबता वाढीला पडेल. आम्हीहून लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे. निग्रही जिजाऊ आग्रहाने म्हणाल्या, येतो आम्ही. संभाजीराजे आणि सोयराबाई यांच्यासह राजे त्या थोरल्या मायेच्या महाला बाहेर पडले. जगदीश्वरावर दुग्धाभिषेक करून ते तिघेही दरबार चौकातील प्रशस्त महावेदीवर आले. प्रमुख विधींना सुरुवात झाली. गागा भट्ट, बाळम भट्ट, अनंत भट्ट आणि तीर्थोतीर्थींचे विख्यात शास्त्रवेत्ते त्यांना विधी करणे सांगू लागले. स्वस्तिवाचन, ऋत्विज पूजन, वसुद्धार पूजन, मातृका पूजन, दुर्गपूजन, नंदीश्राद्ध, नारायण पूजन, आज्य होम, एकेका विधीचा तपशिलानिशी सांगता होऊ लागली. राजे युवराज आणि सोयराबाई यांच्या राजहस्तांनी निरनिराळ्या होमकुंडात बेल, वट, औदुंबर, पिंपळ, आम्र यांच्या संविधा पडू लागल्या. मौजीबंधनाने रद्दबातल झालेले राजांचे पूर्वील विवाह शास्त्रसंमत करून घेण्यासाठी राजे पुन्हा सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई आदी राण्यांशी समंत्रक विवाह झाले. राजांनी गागाभट्टांना मनची एक इच्छा बोलून दाखविली, आम्ही सूर्यवंशीकरिता आम्हास सावित्र मंत्रांचे पुरश्चरण द्यावे. गागाभट्टांना ती पटली. सावित्रू होमासाठी यज्ञकुंड सज्ज करण्यात आला. हा होम स्त्रियांना लाभत नसल्याने या विधीतून सोयराबाईंना वगळण्यात आले. उगवतीला पुढा करून राजे आणि संभाजीराजे यज्ञकुंडाजवळ बसले. त्यांच्या भोसलाई हातांनी त्यांचे आदिदैवत सूर्यनारायणाच्या नावे कुंडात चंपक, चंदन, बिल्वकाष्ठांच्या समिधा पडू लागल्या. हवन उरकून ते दोघेही सूर्यवंशी पितापुत्र उभे ठाकले. गंगा, सिंधू, जमुना आदी सप्तनद्या जल त्यांच्या ओंजळीतून अर्घ्य म्हणून मावळी सूर्याला अर्पण होऊ लागले. मिटल्या डोळ्यांनी सावित्र मंत्रांचा उद्घोष ते गायत्री छंदात करू लागले. ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. भूलोकाला आणि स्वर्लोकाला उजळणारे ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो. ते दिव्य तेज आमची बुद्धी उजळून टाको. शांती होमांच्या पवित्र मंत्रघोषांनी बाले किल्ल्याची तटबंदी चौथडी भरून वाहू लागली. विनायक, नक्षत्र, इंद्र, ग्रह, पुरंधर या होमांचे यज्ञकुंड धडधडले. हवनासाठी जाळून घेणाऱ्या दूध तुपाच्या पौष्टिक वासाने महावेदी दाटून गेली. महावेदीच्या मध्यभागी थोराड रुपेरी पारड्यांची पुष्पमालांनी सजलेली तुला एका भक्कम खांबाला उभी करण्यात आली होती. तिचे पूजन झाले. राजांच्या तुला दानविधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूच्या पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीर बैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट्ट, अनंत भट्ट ओंजळी ओंजळींनी तबकातील झळझळीत सोनमोहरा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले. भोसलाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले. रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. या उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये असे त्यांना वाटत होते. राजांनी विरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले. राजांची सुवर्णतुला झाली. मंत्रांचा घोषच घोष उठला.
17,000 तोलण्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टांनी मंत्रित फुले ठेवली. चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आणखी 15 तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या. युवराज आईये, पुष्प चढाईये, तुला देवतापर. गागांनी संभाजीराजांच्या हाती फुलांची ओंजळ ठेवली. फुले वाहून संभाजीराजांनी तुलेवर हळदी कुंकू सोडून तिला वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात ठेवून वीर बैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले. गागा भट्ट, बाळन भट्ट, प्रभाकर भट्ट सोनमोहरांच्या ओंजळी डाव्या पारड्यात सोडू लागले. त्यातून खणखणत पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचारांची एक ओंजळ कुठून तरी संभाजीराजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली. आमच्या मासाहेब इथं येतील आणि शंभूबाळ म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यातील एकच बिल्वपान त्या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारड हा हा म्हणता आभाळाला जाऊन थडकेल. संभाजीराजांनी वीरबैठक घेतलेले पारडे परसबंदी सोडू लागले. पीतवर्णी वस्त्र अंगभर लपेटून शेजारी उभ्या असलेल्या राजांना ते बघताना वाटले मोहरांच्या पारड्यातील मोहर न मोहर रंग पालटते आहे. पिवळ्या धमक मोहरा सावळ्या सावळ्या होत आहेत. मंत्रोच्चाराचा उद्घोष करणाऱ्या गागाभट्टांना सावळ्या मोहरा बघणाऱ्या राजांना बिल्वपानाच्या विचारात गेलेल्या संभाजीराजांना कोणालाच कल्पना नव्हती की पारड्यात बसलेल्या टोप नसलेल्या सोनेरी कमळाला एक स्त्रीमन आपल्या डोळ्यांच्या तराजूत तोलून धरू बघत आहे. सोनेरी बुट्ट्यांचा शालू नेसलेल्या कपाळी कुंकूपट्टे असलेल्या नाकात नथ असलेल्या येसूबाईंचे आपल्या अंगावरचे सगळे सुवर्णालंकार त्यांनी आपल्याच डाव्या डोळ्याच्या पारड्यात टाकून बघितले. मनाचे सोनकमळ त्यावर टाकून बघितले. उजव्या डोळ्यात बैठक घेतलेला हटवादी, बेडर, बांडा, केशरी टोप काही रेसभर हलायला तयार नव्हता. कावऱ्या बावऱ्या येसूबाईंनी आपल्यावर कुणाचे ध्यान तरी नाही ना म्हणून डावे उजवे बावरून बघितले. त्यांच्या शेजारी उभी असलेली धाराऊ हसत त्यांना म्हणाली नथची सवन है तुम्हासनी सुनबाई मुंती काच देतिया. ते ऐकून येसूबाईंच्या गाली पळसच पळस फुलारले. संभाजीराजे पारड्यातून खाली उतरले. महाराजनी आईये, आचार्यांनी सोयराबाईंच्या हाती फुले दिली. तुलेची पूजा करून पारड्यात उजवे पाऊल ठेवताना सोयराबाईंना आचार्य गागाभट्टांना म्हणावेसे वाटले करताच आहात आमची तुला तर आमच्या रामराजांना संगती घेऊ द्या. त्यांच्याखेरीज आमची एकलीची तुला कसली करता आहात. पण हस्ती मृत्तिका रामराजांच्या हाती देताना जाणवे असे घोटाळलेले आचार्य आठवून मग काही न बोलताच त्यांनी एकट्यांनीच पारड्यात बैठक घेतली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट किरणांच्या मोहरावेचीत फुटू घातली. रात्र 3 घटका उरली होती. शतकांची झोप झाडून एक सोन स्वप्न उराशी घेऊन किल्ले रायगड जागा होत होता. 50,000 माणसांनी गडावर दाटवा केला होता. दुडदुडणाऱ्या नौबतीने रायगडावर डंक्याचे छत्र धरले होते. पहाट स्नान घेऊन शुचिर्भूत झालेले राजे आणि संभाजीराजे जोडीने लोकमाता जिजाऊंच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खासे महालात आले. त्यांना आशीर्वाद देऊन जवळ घेताना जिजाऊंच्या थकल्या मनी विचारांचे काहूर कल्लोळले. केवढं मागं पडलं, काय घडलं आणि काय नाही, आईच्या कृपेनंच साऱ्या वाक्यातून निभावलं. तिच्यामुळेच आजचा दिवस उजाडला. हे बघायला आज आमची स्वारी पाहिजे होती, राजांचे दादा महाराज पाहिजे होते, आमच्या थोरल्या सुनबाई पाहिजे होत्या. दमा दाटलेल्या जिजाऊंच्या छातीत शहाजीराजे आणि सुनबाई यांच्या आठवणींनी गळ दाटली. उबळ उबळ उसळू लागली. निर्धारी स्वभावाच्या जिजाऊ राजे संभाजीराजे जवळ असल्याने ती निकराने रोधू बघत होत्या. त्यांचा श्वास कोंडणीला पडला. घशात खवखव उठली. आजवर दम धरणं त्यांनी साधलं होतं पण आता दमा रोखणे त्यांना साधेना. उभ्या जिजाऊ खोकू लागल्या. त्यांच्या दोन्ही बगलांना हात देऊन राजे संभाजीराजे शब्दांनी त्यांना दमा रोखू बघू लागले.
मासाहेब आऊसाहेब ते दोघेही पितापुत्र आपला राज्याभिषेकही क्षणभर विसरले. धाराऊ पुतळाबाई जिजाऊंच्या पाठीशी झाल्या. साऱ्यांनी सावरून त्यांना मंचकावर बसते केले. साऱ्यांचा जीव कळवळला. आचार्यांची वर्दी घेऊन बाळंभट्ट महालात आले. त्यांना बघताच जिजाऊ म्हणाल्या, राजे युवराज या तुम्ही, आचार्यांची संगती आली, आता तुम्ही आमचे नाही सिंहासनाचे, पंडित खोळंबले. संभाजीराजांनी पुतळाबाई धाराऊ यांची पायधूळ घेतली. दोघेही महादेवीकडे जायला निघाले, महावेदीकडे जायला निघाले. मुजरा देत मागच्या कदमांनी मागे हटून वळण्यापूर्वी संभाजीराजांना मानवर करताच पदराने डोळ्यांच्या कडा टिपणाऱ्या जिजाऊ दिसल्या. त्यांचे पाय फरसबंदीला जखड लागत झाले. चला, राजांचा घोगरा साथ त्यांच्या कानी आला. ते वळते झाले, चालू लागले जगदीश्वर आणि भवानी पूजनासाठी. धाप लागल्यानं पाणी दाटतंय. पाठीशी गप्प गप्प उभ्या असलेल्या धाराऊला जिजाऊ म्हणाल्या. तसे म्हणताना जिजाऊंना कळलेच नाही की धाराऊच्या डोळ्यातही पाणी दाटलेच होते. कसलीही धाप नसताना.